पिता काहीच उरलं नाही आपलं पूर्वीचं एकत्र कुटुंब पूर्वीचं एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीचं एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीच्या हमदो हमारे दोच आता एकच बस झालं पूर्वीचं एकत्र कुटुंब पाहता पाहता विभक्त झालं पूर्वीच्या हमदो हमारे दोच आता एकच बस झालं मग एकाचही कोण करणार म्हणून मुलंच नको झालं एकाचही कोण करणार म्हणून मुलंच नको झालं मग लग्न तरी कशाला हवंय म्हणून लिव्ह इन सुरू झालं आता तेही नको म्हणून गाडी अजून पुढे गेली आता तेही नको म्हणून एकटंच राहणं हवं झालं मग माझ्यापुरतं मीच कुटुंब कुठलंच बंधन नको झालं याचा परिणाम काय की मी मिपलं तू तुपलं मी मी पुलं तू तू पुलं करता करता काहीच उरलं नाही हो आपलं काहीच उरलं नाही आपलं